आज रात्री 8 वाजेपासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या बघता व वाढता मृत्यूदर बघता हा लॉकडाऊन अत्यंत महाराष्ट्राला गरजेचा होता. 15 दिवस आपल्या सर्वांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांसाठी रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सरकारने दिलेली व्यवस्था सुद्धा अपूर्ण पडत आहे. यासाठी प्रशासनाला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. माझी शिंदखेडा मतदारसंघातील संपूर्ण जनतेला एवढीच विनंती आहे, ज्या पद्धतीने मागील काळात आपण कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही आपण जबाबदारी पार पाडली, त्यासोबत माझे गाव माझी जबाबदारी, माझा तालुका माझी जबाबदारी, माझा जिल्हा माझी जबाबदारी या भावनेने जर आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केलं, निश्चितच ही कोरोनाची साखळी आपण ही तोडू शकू आणि या कोरोनावरती पुन्हा एकदा नव्याने विजय प्राप्त करू शकू. माझी आपणा सर्वांना एकच विनंती आहे, सर्वजण काळजीपूर्वक आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. खास करून लहान मुलांना हा कोरोना होणार नाही याचीसुद्धा काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे, सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे, मास्कचा वापर तर केलाच पाहिजे, त्यासोबत सॅनिटायझर साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजे आणि लग्न समारंभ कुठले काय असतील, कोणाचं काहीतरी दुःख घटना असतील त्यासुद्धा थोड्याशा अंतराने राहून काहीतरी थोडं सगळ्यांशी दूरदूरने संदेश साधून आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. कारण कोरोना कसा कोण काय घेऊन येतोय त्याची लक्षणं असंख्य प्रकारची वाढलेली आहेत. काही समजत नाही की आपणच जवळचा कोणी कोरोना आला असेल तर काय नाही, आणि इतक्या झपाट्याने हा कोरोना वेगाने वाढतोय की एका दिवसात सकाळी बोलणारा मनुष्य संध्याकाळी त्याला श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्याला ॲडमिट करावं लागतं, मग त्याला ICU बेड मिळत नाही, त्याला व्हेंटिलेटर मिळत नाही, इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण सगळ्यांनी घरात सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे. आज दोंडाच्या शहराचे माजी नगराध्यक्ष आणि आदिवासी समाजाचं एक चांगलं नेतृत्व, एक अजात शत्रू आदरणीय गुलाबदादा सोनवणे यांचं दुःखद निधन झालं, ती बातमी ऐकून अतिशय हृदयाला वेदनादायक अशी ही बातमी होती, हृदयाला खूप वेदना पोचल्यात. त्या गुलाबदादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच माझ्यातर्फे सध्या एक श्रद्धांजली मी या निमित्ताने देतो. आणि गुलाबदादांसारखे असे असंख्य आपल्या गावातील आप्तेष्ट स्वकीय जवळचे कार्यकर्ते बऱ्याच जणांचं या मागील काळात जे दुःखद निधन झालं त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पित करतो. यापुढील मृत्यूदर वाढणार नाही, कमीत कमी लोकांचा जे चांगले कोरोनाचे पॉझिटिव्ह झालेले ते बरे घरी बरे होऊन लवकर बरे व्हावेत आणि घरी याव्यात या शुभेच्छा देतो. आणि पुन्हा जनतेला आपल्याला खास करून हात जोडून विनंती करतो की आपण हा 15 दिवसाचा लॉकडाऊन कडकपणे पाळा आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला राज्य सरकारला मदत करा एवढी कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. आप्पासाहेब, लॉकडाऊनच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आज रात्री 8 वाजेपासून 30 एप्रिल पर्यंत हा जो लॉकडाऊन लावलेला आहे, आपण सर्वांनी TV बघितले, हा लॉकडाऊन म्हणजे खमंग ढोकळा आणि सगळ्या बाजूनी मोकळा अशी आपल्यात एक म्हण आहे, त्या म्हणीप्रमाणे हा लॉकडाऊन लावलेला आहे. तो कागद जर बाजूला ठेवला आणि पुन्हा जर उद्धव साहेबांना विचारला की तुम्ही या लॉकडाऊनमध्ये काय काय सूट दिलेली, काय बंद करायचं आणि काय चालू करायचं, तर ते सुद्धा तो कागद जर बाजूला ठेवला तर सांगू शकणार नाही. भाजीपाला चालू, लोडगाड्या चालू, म्हणजे अतिक्रमणांची दुकानं चालू आणि जे बिचाऱ्यांची दुकानं आहेत ते दुकानं बंद करायची, रेस्टॉरंट बंद आणि लोडगाडीवाल्यांना म्हणतात की स्टॉल ज्या असतील तर त्यांना मुभा, मग रेस्टॉरंटवाल्यांनी बाहेर लोडगाडे लावायच्या का. सगळ्या ठिकाणी घोळ करून ठेवलेला हा लॉकडाऊन आहे आणि याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये संभ्रम. शिवभोजन थाळी दारोदारी आणणार आहेत का? शिवभोजन आम्ही फुकट देणार आहे, किती देणार आहेत एका केंद्रावरनं जाहीर करा, मग लोक म्हणतील आम्ही चाललो शिवभोजन खायला, तिकडे पोलिसांनी पकडलं की आत्ता शिवभोजन खाऊन येतोय. शिवभोजन किती देणार आहे एका जिल्ह्याला? तुम्ही जे
स्टॉल दिलेले, त्या स्टॉलला तो आकडा तर द्या आणि ते कोणाला वाटणार आहे हाही विषय आहे. आणि म्हणून हा जो सर्व घोळ आहे यापेक्षा जरी हे विरोधक म्हणून आम्हाला जर संबोधत असतील, फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की काही काळ तुम्ही बंद ठेवा आणि एक भाग जर सकाळी चालू ठेवला दुपारपर्यंत आणि दुपारून जर बंद ठेवला तर तो लोकही जनताही मानायला तयार आहे. पण आता जर बंद म्हटल्यानंतर सकाळी 9 पासून इतकी गर्दी सुटेल बाजारामध्ये पुन्हा त्याचा प्रादुर्भाव वाढण्याचा प्रकार वाढू शकेल. आणि म्हणून हा लॉकडाऊन हा संभ्रमित असा लॉकडाऊन असून हा त्यांनी कसा तयार केला, काकांनी सांगितला, भाऊंनी बोलले, वहिनींना विचारला, असा हा लॉकडाऊन दिसतो. जे काही चालू करायचं ते चालू ठेवलं नाही, जे बंद करायचं ते चालू ठेवलं, हा कुठला प्रकार आहे. आणि म्हणून ह्या लॉकडाऊनला आमचा तसा विरोधच आहे. लॉकडाऊन करायचा तर परिपूर्ण काय काय आपल्या योजना कशा देणार आहोत. आता शेतकऱ्यांना सांगतायत की तुम्ही शेतकऱ्यांसाठी कुठं सांगितलं की आम्ही तुम्हाला काय तुमच्या खात, या साऱ्या गोष्टी जनतेला कळतीलच भविष्यामध्ये. परंतु हा लॉकडाऊन करून उपयोग होणार नाही असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून या लॉकडाऊनचा पुन्हा उद्धव साहेबांनी चांगल्या प्रकारे परिपाठ करून जनतेपुढे मांडावा ही विनंती. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोविडचा महाराष्ट्रात पसरलेला गंभीर प्रादुर्भाव लक्षात घेता आज रात्री 8 वाजेपासून म्हणजे 14 एप्रिलपासून त्यांनी 1 मेपर्यंत कलम 144 आधार घेत लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. या संदर्भामध्ये संमिश्र अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे जे घटक बाधित होणार आहेत यांना रिलीफ देण्याचा जरूर प्रयत्न केलेला आहे. परंतु त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे अशा प्रकारचं कोविडचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. मी रुग्णसेवेमध्ये अनेक वर्ष काम करतो आहे, एवढं गंभीर परिस्थिती आज जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावणं, रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शनासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी दारोदारी फिरणं, ऑक्सिजनचे बेड उपलब्ध न होणं, व्हेंटिलेटर उपलब्ध न होणं, दवाखान्यांची मोठ्या प्रमाणात तुटवडा भासणं, साधे BMS सारखे जनरल प्रॅक्टिशनरसुद्धा आज कोविडवर काम करायला लागलेले आहेत आणि प्रचंड मोठा उद्रेक या आजाराने निर्माण केलेला आहे. असं असताना देखील नागरिकांनी गांभीर्याने दखल घेतलेली नाही हे सुद्धा दुर्दैवाने म्हणावं लागेल. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं, गर्दीचे स्थळं टाळणं, अनावश्यक बाजारपेठांमध्ये फिरणं, लग्न समारंभ, मृत्यूचे विधी असतील अशा ठिकाणी अनावश्यक गर्दी करणं, म्हणजे कोविडचा मृत्यू जरी झाला असेल तरी नातेवाईक त्या ठिकाणी गर्दी करतात आणि मृत्यूची सगळ्यात जास्त भीती या जगामध्ये माणसाला मृत्यूची असते. म्हणजे जो सजीव प्राणी आहे ज्याला संवेदना आहे सगळं काही जगण्यासाठी करतो आणि मृत्यू समोर दिसत असतानासुद्धा नागरिक अंत्ययात्रेच्या ठिकाणीसुद्धा कोविडचा मृत्यू झालेला असेल तरी गर्दी करतात, हे याच्यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही. आणि म्हणून सरकारने उशिरा का होईना पण आपली जबाबदारी ओळखलेली आहे आणि त्यांनी लॉकडाऊन केलेला आहे. ह्या लॉकडाऊनला आपण सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. 15 दिवसात ही ब्रेक द चेन म्हणतात, ही कोविडची साखळी तोडायची असेल आणि पुढचे आपले धोके टाळायचे असतील, येणारा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा अत्यंत भीषण अशा प्रकारचा कालखंड असणार आहे. जर आज ही चेन आपण तोडली नाही तर हे सगळं भीषणावस्था वाढणार आहे. डॉक्टरांनासुद्धा हे आजाराने जर घेरलं आणि डॉक्टरांचं मृत्यूचं प्रमाण वाढलं तर मग पेशंटला कोणी हात लावणार नाही आणि मग सर्वजण आपण अल्लाके हवाले होऊन जाऊ. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिला तर आपण कमीत कमी 80% या कोरोनाच्या साखळीला तोडू शकतो. या बाबतीमध्ये विस्थापित होणारे, हातावर व्यवसाय करणारे, मजुरी करणारे या सगळ्या बांधवांना त्या त्या व्यवस्थापनाने व्यवस्थित सामावून घेतलं पाहिजे. सरकारने थोडीफार मदत करण्याची भूमिका घेतली, रिक्षावाले असतील, पथारीवाले असतील, हातगाडी लोटगाडीवाले असतील, छोटे व्यावसायिक असतील यांना अभय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मोठे व्यापारी जे आहेत ज्यांचे मोठे शोरूम आहेत फार फरक पडत नाही, सगळं काही इथं सोडून जावं लागतं. अनेक श्रीमंत माणसं, माझा एक जवळचा मोठा भांडवलदार मित्र प्लॅटिंगच्या व्यवसायातला, ज्याच्या नावावर 2600 कोटी रुपयाची व्हाईट प्रॉपर्टी मिळाली, तो आणि त्याची पत्नी या जगात नाही आहे. त्याच्या अंतर्यात्रेला 200 लोकं नव्हते आणि म्हणून दुकानदारी करणारे जे लोकं या मोठे व्यवसायात थाटून बसलेले आहेत, हे जर या लॉकडाऊनला विरोध करत असतील तर त्यांना हात जोडून विनंती आहे, बाबांनो तुमचा जीव राहील तर हे सगळं इथेच तुम्हाला भोगायला मिळेल. वरती दोन्ही हात खाली घेऊनच जायचं आहे. अंत्ययात्रेला पाणी द्यायलाही कोणी नसतं आणि हार टाकायला माझ्यासारखा माणूस प्रत्येक पेत्यावर हार टाकतो, पण कोविडच्या मृत्यूला मला हारसुद्धा टाकता येत नाही. म्हणजे हे सगळं करत असताना आपला मृत्यू डोळ्यापुढे ठेवा आणि जगायचा प्रयत्न करा. आणि सरकारचे प्रयत्न उशिरा सुरू झालेले आहेत, हे लॉकडाऊन तर 1 महिन्यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं, पण जे काही आहे त्याला आपण साथ दिली पाहिजे आणि आपण एकमेकाला सरकारने आपण सगळ्यांनी सामुदायिक जबाबदारीतनं वागलं पाहिजे. डॉक्टरांना, नर्सेसला, कोविड योद्ध्यांना, रक्तदान करणारे आमच्यासारखे कार्यकर्त्यांना आपण मदत करा. ज्याने जे कोविड फ्री झाले त्यांनी प्लाझ्मा दान करा. आणि रेडिमिसिअर नावाचं एक घाणेड इंजेक्शन आहे ज्याचे प्रचंड साईड इफेक्ट आहेत, या इंजेक्शनच्या अजिबात नादी लागू नका. मागच्या कोविड लाटेमध्ये कुठे रेडिमिसिअर घेतले होते आपण, तरी रुग्ण जगलेत ना. हे सगळं कोकांड आहे पैसे कमवण्याचा हा डॉक्टरांचा धंदा. आणि ज्या दवाखान्यामध्ये कोविड पेशंट डॉक्टर ॲडमिट करून घेत आहेत, ते जर रेडिमिसिअर ॲडवाईस करत असतील तर ते आणून द्यायची जबाबदारी त्या डॉक्टरांची आहे, ही रुग्णाची नाही, रुग्णाच्या नातेवाईकींची नाही. तुम्ही रुग्ण घेतला आहे ना ताब्यात तर त्याला जगवायची जबाबदारी तुमची आहे. त्यासाठी जे औषधं उपचार आहेत ते सगळे तुम्ही वापरा, पण रेडिमिसिअरचा हट्ट धरू नका. मागच्या वेळेला कुठलं रेडिमिसिअर आपण लावलं होतं तरी आपण कोविडवर नियंत्रण मिळवलंच होतं. हे बिनकामचे पैसे कमवण्याचे धंदे करू नका. आणि काळा बाजार जो कोणी करेल त्याला इथंच भरावा लागणार आहे. कृपा करून पेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करू नका, एवढी कळकळीची विनंती करतो. आपण सगळेजण एकमेकांच्या साथीने सरकारच्या बरोबर राहून या कोविडवर मात करूया, एवढी आपल्याला सगळ्यांना विनंती. एक जागरूक नागरिक, एक रुग्णसेवक म्हणून आपल्याला पुन्हा एकदा प्रामाणिकपणे विनंती करतो.